वारंवार तुटणाऱ्या जलवाहिन्या, नादुरुस्त मोटार पंप व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे। त्यामुळे गुरुवार दिनांक 12 रोजी सततच्या पाणी टंचाईने बेजार झालेल्या संतप्त नागरिकांनी अखेर पाली नगरपंचायत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला, तसेच यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या संदर्भात भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सविस्तर माहिती दिली। आम्ही पालीतील नागरिक, जी पाण्याची समस्या खूप मोठी आहे पालीमध्ये, त्या संदर्भामध्ये नगर पंचायतला जन आक्रोश मोर्चा काढला। कुठलीही कल्पना आम्ही दिली नाही, पण आम्ही आज इथं पोहोचलो। का पोहोचलो? तर लोकांना पाणी मिळत नाही म्हणून। काही लोकांचा आक्रोश होता का आम्हाला पाणी येत नाही, तर सभापती साहेबांशी थोडीशी चर्चा करत असताना थोडासा वादविवादाचा मुद्दा इथं उत्पन्न झालेला, पण तो शांततेत निभावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। ते करत असताना नगराध्यक्षांचे पती आम्हाला सगळ्यांना हकलून काढण्याची भाषा करत होते, त्यांना बाहेर काढा अशा स्वरूपात त्यांनी चर्चा केली। ह्या सगळ्याचा आम्ही सगळे ग्रामस्थ म्हणून जाहीर निषेध करतो।